मुख्यमंत्री ग्राम सड़क योजने अंतर्गत येणाऱ्या नागपूर विभागातील 204.59 किमतीच्या रस्त्यांची कामे जलद गतीने होणार असून त्यासाठी साधारणतः 157.60 कोटी खर्च मात्र अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्याचे हे यश मानले जात आहे. विभागात येणाऱ्या नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत समावेश करण्यात आला होता, परंतु त्याचे पुढे काहीच झाले नसल्याने आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिषदेत हा मुद्दा उचलून धरला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रस्त्यांचे बांधकाम ADB योजनेच्या अंतर्गत होणार असून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, अर्जुनी, मोरगाव व सडक अर्जुनी येथील रस्त्यांसाठी 13.50 कोटी, भंडारा जिल्ह्यात तुमसर, पवनी, लखांदूर व साकुली या गावांसाठी 16.71 कोटी, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी आणि सावली गावासाठी 6.26 कोटी, गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, कोरसी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली, चामोर्शी आणि धानोरासाठी 97.40 कोटी निधी, तर नागपूर जिल्ह्यातील सावनेर, हिंगणा, उमरेड, कुही आणि भिवापूरसाठी 23.69 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे. पावसाळ्यात या मार्गाची होणारी दुर्व्यवस्था व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्त्याचे बांधकाम जलद गतीने व्हावे अशी विनंती यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट.